सर्व शिक्षक बंधु भगिनींना नमस्कार। सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था नियमित सोलापूर या पतसंस्थेसाठी सन 2022 ते 2027 या कालावधीसाठी जे काही सध्या मतदान होणार आहे ते दिनांक 21/10/2022 रोजी हे मतदान आहे। या मतदानामध्ये आपल्याकडून काही मतदान करताना चुका होऊ नयेत यासाठी मी आज हा एक माहितीसाठी व्हिडिओ तयार करत आहे। यामध्ये फक्त समजून घ्या की मतदान कसं करायचं आहे। मित्रांनो, या ठिकाणी तुमच्यासमोर जी मतपत्रिका आहे ती मतपत्रिका गुरुसेवा पॅनल या पॅनलची आपल्यासमोर मी ठेवत आहे। आपण ज्यावेळेस मतदान करण्यासाठी जाणार आहात त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमच्यासमोर 5 प्रकारच्या मतपत्रिका दिल्या जातील। या मतपत्रिकांमध्ये मित्रांनो सर्वात मोठी जी मतपत्रिका आहे ती मतपत्रिका आहे खुल्या प्रवर्गातील म्हणजे सर्वसाधारण सदस्य। यामध्ये एकूण 35 सदस्य तुम्हाला दिसतील। या सदस्यांमधून आपल्याला एकूण 14 हे उमेदवार आपण निवडून देणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी दुसरी जी मतपत्रिका असणार आहे ती आहे पहा इतर मागास प्रवर्गाची। यामध्ये तुम्हाला 2 उमेदवार दिसतील, त्यामधून आपल्याला 1 उमेदवार निवडून द्यायचा आहे। त्यानंतर जी मतपत्रिका आहे ती NT प्रवर्गातील, त्यामधून सुद्धा तुम्हाला 1 उमेदवार निवडून द्यायचा आहे। त्यानंतर तिसरी जी मतपत्रिका असणार आहे ती आहे SC प्रवर्गातील, त्यामधून सुद्धा आपल्याला 1 उमेदवार हा निवडून द्यायचा आहे। आणि त्यानंतर जी आहे ती आहे महिला प्रतिनिधी, यामधून आपण 2 महिला प्रतिनिधी निवडून देणार आहोत। आता हे मतदान कशा पद्धतीनं करायचं, तुमच्या चुका होऊ नयेत यासाठी मी तुम्हाला प्रत्यक्ष मतदान करून या ठिकाणी दाखवणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुमच्याकडे ज्यावेळेस तुम्ही मतदान बूथमध्ये जाणार आहात त्यावेळी तुमच्याकडे एक फुली असलेला शिक्का दिला जाईल। आता हा शिक्का ज्यावेळेस आपण त्या मतपत्रिकेवरती मारणार आहोत त्यावेळेस तो बरोबर त्या चिन्हावरती यावा अशा पद्धतीने तो मारायचा आहे। आणि मित्रांनो, एक लक्षात ठेवा, जेवढे उमेदवार आपल्याला निवडून द्यायचे आहेत त्याच्या व्यतिरिक्त जर आपण एखादा जरी शिक्का जास्त मारला की म्हणजे समजा आता सर्वसाधारण सदस्यांमधून आपण 14 या ठिकाणी उमेदवार निवडून देणार आहोत, तर तुम्ही जर समजा 15 शिक्का यामध्ये मारला तर ही मतपत्रिका तुमची पूर्णपणे बाद होणार आहे। त्यामुळे आपल्याला पॅनल टू पॅनल हे मतदान करायचं आहे, म्हणजे सर्वसाधारणमधून 14 सदस्य तुम्ही या ठिकाणी निवडून द्यायचे, म्हणजे 14 या ठिकाणी फुल्या आल्या पाहिजेत। त्याच पद्धतीनं इतर प्रवर्गासाठी सुद्धा आहे, जेवढे उमेदवार निवडून द्यायचे आहेत तेवढ्याच उमेदवारांच्या चिन्हावर तुम्ही फुलीचा शिक्का मारायचा आहे। यासाठी मतदान पॅनल टू पॅनल केलं तर एकही मत तुमचं वाया जात नाही। तर मित्रांनो, आता पहा या ठिकाणी जे सर्वसाधारण सदस्याची मतपत्रिका आहे या ठिकाणी मी तुम्हाला या गुरुसेवा पॅनलचे जे विमानाचे चिन्ह आहे यासाठी मतदान कसं करायचं हे मी तुम्हाला सांगतो। आपण ही फुलीचा जो शिक्का आहे तो शाईमध्ये बुडवून घेतल्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीने विमान या चिन्हावरती हे मतदान करणार आहोत। आता पहा, जेवढे विमान दिसतील तेवढ्या सर्व विमानावरती आपण हा शिक्का मारून घ्यायचा आहे। या ठिकाणी पहा, 3 झाले, 4, 5, 6, 7, 8 9, 10, 11, 12, 13, 14। तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण 14 शिक्के या ठिकाणी विमान चिन्हावर मारलेले आहेत। आता त्यानंतर समजा तुमच्याकडे आली आहे महिला प्रतिनिधी ही मतपत्रिका, आपण यावरती सुद्धा फक्त 2 उमेदवार निवडून देणार आहोत, 1 आणि 2। त्यानंतर आपल्याकडे आहे SC प्रवर्गातील
मतपत्रिका या ठिकाणाहून आपल्याला फक्त एकच उमेदवार या ठिकाणी निवडून द्यायचा आहे। त्यानंतर आहे आपल्याकडे NT प्रवर्गातील मतपत्रिका, यामध्ये सुद्धा आपल्याला एकच उमेदवार निवडून द्यायचा आहे। आणि त्यानंतर मित्रांनो शेवटची जी मतपत्रिका आहे ती आहे OBC, या ठिकाणी सुद्धा आपण एकच उमेदवार निवडून देणार आहोत। तर अशा पद्धतीने एकूण मित्रांनो आपण 19 उमेदवार निवडून देणार आहोत। त्यासाठी 19 या ठिकाणी आपण शिक्के मारलेले आहेत। तर अशा पद्धतीने हे मतदान जर तुम्ही केलात तर आपलं मत एकही मत वाया जाणार नाही। या ठिकाणी मतपत्रिकेच्या घड्या मतदान केल्यानंतर कशा पद्धतीने करायच्या ते पाहून घ्या। मोठी मतपत्रिका दोन्ही बाजूला दुमडून ती अशा पद्धतीने घडी घाला। त्यानंतर ज्या लहान मतपत्रिका असतील त्या अशा पद्धतीने व्यवस्थितपणे घड्या घालून घ्या। या सर्व घड्या व्यवस्थित घालणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे। आणि या सर्व मतपत्रिका घड्या घालून झाल्यानंतर त्या व्यवस्थितपणे आपल्याला मतपेटीमध्ये टाकायच्या आहेत। धन्यवाद।